आयबीपीएस मराठीच्या आपण एका टॉपिकवर बोलू, तो टॉपिक आहे पॅराजम्बल्स। जसं आपल्याला टीसीएसने पॅराजम्बल्स विचारलं, एमपीएससी विचारते पॅराजम्बल्स इंग्लिशमध्ये, तसंच मराठीचा मध्ये प्रकार आहे आयबीपीएस जेव्हा एक्झाम घेते तेव्हा, ठीक आहे ना। ते काय करतात, ते एक तुम्हाला वाक्य देतात असं, म्हणजे हे शफल केलेले वाक्य आहे, ए बी सी डी ई एफ असे सहा प्रश्न येतात, ठीक आहे ना। मग खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो, त्या उतारातील दुसरे कोणते असेल, दुसरे वाक्य कोणते असेल। जसं आता यामध्ये फरक कोणता आहे, जेव्हा आपल्याला टीसीएस किंवा एमपीएससी इंग्लिशमध्ये उतारा विचारते, इंग्लिशमध्ये पॅराजम्बल्स करते विचारते, तेव्हा काय असते, ॲक्च्युली चार वाक्य असते, चार किंवा पाच वाक्य असतात, आणि त्यामध्ये आपल्याला मग बी सी ए डी ई असं हे उत्तर किंवा काय असेल ते लिहावं लागतं, ठीक आहे, हे असते। आता हा जो बी आहे किंवा कोणतं यामधलं कोणतं वाक्य पहिलं आहे ते आपल्याला सहज समजते, ते सहज समजते। मग ही झाली आपली इंग्लिशची टेक्निक। मग आता जर समजा दोन दोन ऑप्शनमध्ये समजा बी असेल ए डी ई सी असेल तर आपल्याला थोडा त्रास होतो, पहिलं वाक्य कोणतं आणि दुसरं वाक्य कोणतं हे ओळखायला। मग ते जर आपण इथं साध्य केलं की आपल्याला त्यातले उत्तर येतात, ठीक आहे ना। मग तो एकच प्रश्न असतो, पण आय बी पी एसचं पॅटर्न कसं आहे, आय बी पी एस आता तो झालेला पेपर आहे वरिष्ठ लिपिकाचा, तर त्यामध्ये असा एक प्रश्न होता, खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उत्तरा तयार होतो, असे एक दोन तीन चार पाच सहा असे ते वाक्य देतात, त्यापासून एक वाक्य तयार करा आणि त्या उतारातील दुसरे वाक्य कोणते आहे ते ओळखा। मग दुसरा आहेच नाही, दुसरं कोणतं आहे, शेवटचं कोणतं आहे, चौथं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, पहिलं कोणतं आहे आणि पाचवं कोणतं आहे, असे तुम्हाला ते पाच किंवा सहा प्रश्न या टॉपिकवर विचारतात प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक पेपरमध्ये। आणि हा हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न ॲज इट इज मेमरी बेसवर तयार करण्यात आलेला आहे, असाच हाच प्रश्न। अहो सर जरा मला माझं ऐकून तरी घ्या ना, हाच प्रश्न, थोडेफार शब्द चेंजेस असतील परंतु वरिष्ठ लिपिक सप्टेंबर 2023 झालेला पेपर हा असा होता, ठीक आहे ना, त्यामध्ये हा प्रश्न आला होता। मग सांगा आता ए बी सी डी ई एफ तुम्हाला काय वाटते। आता आपल्याला कसं आहे, फक्त दुसरं वाक्य ओळखायचं नाही आहे, तिसरं चौथं पाचवं सहावं शेवटचं पहिलं हे सुद्धा ओळखायचे आहेत, आणि म्हणून याला, या प्रश्नाला आपण एक नाव दिलं, बघा आपण असं त्याला एक नाव दिलं, असे आपल्याला टोटल सहा वाक्य बघायचे आहेत, सहा प्रश्न बघायचे आहेत, सहा गुणिला सहा, सहा सहा 36, तुम्हाला 36 प्रश्न बघायचे आहेत, परंतु ओरिजिनल जर बघितले तर पॅसेज किती आहे, सहा। आता करा, आता सांगा खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा, म्हणजे मग तुम्हाला एकदा ते वाक्य तुम्ही तयार केलं, ए बी 1 2 3 4 लावलं सगळं, की मग तुम्हाला पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं ते येणार, ठीक आहे ना। सहावं शेवटचं आहे तर तो सहावं नाही विचारत, तो शेवटचं विचारते, ठीक आहे, बघू आपण। सांगा दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला तर तिकडे वाहने मिळाली नाहीत, दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला हे वाक्य पहिलं नाही होऊ शकत, म्हणून हे पहिलं नाही आहे। दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो, हा हे वाक्य आपण पहिलं लिहू शकतो, नंतर नाहीला जसं स्वतःच्या दुचाकीने हे सुद्धा पहिलं लिहू शकत नाही। अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, हे सुद्धा वाक्य आपण पहिलं लिहू शकतो, असे तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे असतात मित्रांनो। पॅराजम्बल ते इंग्लिशचं वेगळं, त्यामध्ये तुम्हाला ते शफल केलेले वाक्य असतात, पहिलं ओळखा आणि जो ऑप्शन असेल सुरुवातीला तो ऑप्शन क्लिक करा असं येते, परंतु आय बी पी एसला काय, तुम्हाला हे सहासुद्धा वाक्य एका काठून असं लिहावं लागतं, या सहा वाक्यांचं एक पॅरेग्राफ तयार करावा लागतो आणि मग पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं हे तुम्हाला सहा प्रश्न यावर येतील, याचा सराव करत चला। अहो सर हे होईल मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे, मात्रने कधी वाक्याची सुरुवात होईल का, नाही सुरुवात कधीही होणार नाही, मी फक्त आजच उशिरा आलो, या हे वाक्यसुद्धा पहिलं होऊ शकते, ठीक आहे ना। मग कसं करायचं, दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो हे जर आपण पहिलं घेतलं तर दुसरं काय होईल, दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला तिकडे वाहने मिळाली नाहीत,
की मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी होती. जर आपण हे घेतलं तर पहिलं, अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या. त्यानंतर मी फक्त आजच उशिरा आलोय हे वाक्य होते. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय होते वाक्य होते होते. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय. हां म्हणजे हे पहिलं वाक्य मिटवतो मी पूर्ण. हे अहो सरचं हे पहिलं वाक्य आणि मी फक्त आजच उशिरा आलोय हे दुसरं वाक्य असं होऊ शकते, इथून लिंक लागू शकते. मग काय करायचं मित्रांनो, जेव्हा आपण पेपर देतो IBPSचा जिल्हा परिषदचा, तुम्हाला समोरता जिल्हा परिषद जागा आहे ठीक आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, शांत राहून शांत डोक्याने राहून तुम्हाला हे नीट समजून घ्यायचं आहे. 6, 5, 6 जे असेल ते वाक्य दिलेले आहे ते नीट वाचून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये संशय कोणावर आहे की बाबा सुरुवात झाली पाहिजे, एकदा सुरुवात झाली की आपल्याला एंडसुद्धा करता येतो व्यवस्थितपणे. म्हणून अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय ना, आता तो कारण देईल सांग. दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला, दुसरा मार्ग येणार नाही कारण आधी पहिला मार्ग येणार ठीक आहे ना, आणि म्हणून तो तिसरा होऊ शकत नाही. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय मात्र पण होणार नाही. हा दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो, हा जरा पहिला उपाय. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, हे आलेला प्रश्न आहे. हा ठीक आहे, आलेला प्रश्न आहे 22 सप्टेंबर 2023 वरिष्ठ लिपिक ठीक आहे, वरिष्ठ लिपिक. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय. फक्त या ठिकाणी हा मेमरी बेसवर आहे, गणपती विसर्जन या ठिकाणी फक्त एक काल्पनिक शब्द टाकलेला आहे, बाकी तो जो सेन्स आहे वाक्याचा तो तोच आहे, सेम आहे. अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय. दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो, म्हणजे वाक्य तिसरं होईल. वेळेवर निघालो मग काय होईल, दुसऱ्या मार्गाने निघालो नाही, वेळेवर निघालो मग काय अडचण अडचण आली ते सांगा. नाईलाज असतो, नाईलाज केव्हा होईल याचा, जेव्हा प्रयोग संपेल तेव्हा नाईलाज होईल. हे होणार नाही. दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो मात्र, हा मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी होती. हे वाक्य होईल चौथं. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी होती. मराठी आहे म्हणून आकडे सुद्धा मराठीत कळायला पाहिजे. आपण 2, 2, 1 अहो सर जरा माझं ऐकून तरी घ्या, मी फक्त आजच उशिरा आलोय. दररोज सारखा सकाळी ऑफिसला यायला वेळेवर निघालो मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी होती. दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला का, याचा नाईलाज झाला. नाईलाज असतो स्वतःच्या दुचाकीने आला का डायरेक्टला जातो, नाही. त्याने काय केलं, मुख्य रस्त्यावर गर्दी होती म्हणून त्याने दुसरा मार्ग काढला, म्हणून दुसरा रस्ता. इथे 5, 5 दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला तर तिकडे वाहने मिळाली नाहीत. जिथं मुख्य रस्त्यावर गर्दी होती मग मी तिकडे गेलो, पण तिकडे वाहने नाही मिळाली, म्हणून मग तुझा नाईलाज झाला. नाईलाज असतो स्वतःच्या दुचाकीने आलो म्हणून 2 तास उशीर झाला. हे वाक्य असं आहे मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे पहिलं कोणतं आहे, नीट लिहू, आपण नीट लिहून घेऊ. पहिलं आहे हे, दुसरं आहे हे, तिसरं कोणतं आहे, मी बघतो आज उशीर आलोय. दररोज सारखा त्यानं कारण सांगितले, मात्र मग गणपती दिसला मधात आडवा, मग दुसरा मार्ग शोधला 5 आणि मग शेवटी माझा नाईलाज झाला आणि घरी जाऊन दुचाकी घेतली आणि मग ऑफिसला आलो, म्हणून 2 तास मला उशीर झाला. आता असं आहे ते सगळं. मग आता 5, 3, 4, 5, 3, 6, 1, 4, 2 हे बा, हे सगळे वाक्य एकाच पद्धतीने लिहिलेले आहे ठीक आहे ना. हां उत्तर कोणतं आहे, मग खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार करा.
त्या उतारातील दुसरे वाक्य ओळखा, ठीक आहे ना, कोणतं दुसरं कोणतं आहे, तर दुसरं आहे एफ। मग तुम्हाला ऑप्शनमध्ये असं राहील, आय बी पी एस आहे म्हणून पाच ऑप्शन्स राहील, पहिला ऑप्शन सी, दुसरा ऑप्शन ए, तिसरा ऑप्शन डी, चौथा ऑप्शन एफ, पाचवा ऑप्शन बी। मग कोणतं बरोबर आहे, तर याने दुसरं विचारलं, ठीक आहे ना, म्हणून दुसरं ऑप्शन म्हणजे एफ। कुठे आहे एफ, तर उत्तर नंबर तुमचं चार बरोबर राहील, ठीक आहे ना। आय बी पी एस पाच ऑप्शन्स विचारतात, समजलं। मग याने विचारलं शेवटचं कोणतं वाक्य, कोणतं वाक्य शेवटचं, शेवटचं म्हणजे सहावं वाक्य सी, नाईलाज असतो स्वतःच्या दुचाकीने आलो म्हणून तुमचा उशीर झाला, म्हणजेच काय याला उत्तर याचं सी राहणार। मग विचारणार तो चौथं कोणतं, चौथं कोणतं आहे, चौथं हे मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे। आता तुम्हाला जर हे हा सेन्स लावता नाही आला किंवा एका ठिकाणी चुकी झाली, तर एका ठिकाणी जर चुकी झाली तर तुमचे दोन मार्क्स कमी होतात, आणि दोन मार्क्स जर कमी झाले तर आपण 10 ते 15 ते 20 हजार पुरांच्या मागं फेकलो जातो, विचार करा। आणि म्हणून आपल्याला एक एक मार्क जमवायचा आहे, कमवायचा आहे, ठीक आहे ना। तिसरं कोणतं वाक्य आहे मग लिहा, आता तिसरं वाक्य आहे हे दररोज सारखा, म्हणजे मग तुम्हाला असे तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला, पहिलं कोणतं आहे, पाचवं कोणतं आहे, तर तुम्हाला तुमच्यानुसार ते वाक्य लिहिता येते। पहिलं हे आहे अहो सर, पाचवं कोणतं आहे दुसऱ्या मार्गाने निघण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे। वाटतं सोपंच ते आहे, काय त्यात काहीच नाही त्यामध्ये, त्याला जर वेळ दिला तर हे कव्हर होऊ शकते, पण जेव्हा आपण पेपरला जातो तेव्हा मात्र आपली तारांबळ उडते, हे आहे की ते आहे, ते आहे की ते आहे, कारण दिसते सगळं सारखंच, ठीक आहे ना। इथे स्कोप होता हे सुद्धा पहिलं असण्याचा, हे सुद्धा पहिलं असण्याचा, आणि हे सुद्धा पहिलं असण्याचा, म्हणजे मग बी डी का एफ, तुम्ही जर चुकून बी घेतला असता किंवा एफ घेतला असता तर सगळंच चुकलं असतं। मग आता म्हणून तुम्हाला यावर कमांड ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे ना। आता बघा आपण दुसरा पॅरेग्राफ पाहू। खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो, त्या उतारातील दुसरे वाक्य कोणते। पुन्हा ए बी सी डी ई एफ दिलेलं आहे, सहा वाक्य दिले, या सहा वाक्यांपासून तुम्हाला उतारा तयार करायचा आहे, एक अर्थपूर्ण उतारा तयार करायचा आहे, आणि त्यामध्ये मग तो तुम्हाला सहा प्रश्न विचारणार, ठीक आहे ना। कृषीला सहा प्रश्न विचारले होते, होऊ शकते कदाचित जिल्हा परिषदला पाच विचारणार, चार विचारणार, किंवा सहासुद्धा विचारल्या जाऊ शकते, काही होऊ शकते, आणि म्हणून तुम्हाला सिक्वेन्स बरोबर लावायचा आहे। इंग्लिशमध्ये जे पॅराजम्बल्स आहे ते वेगळे, हे मराठीतले पॅराजम्बल्स आहेत आय बी पी एस विचार करून राहिले ते वेगळे, इंग्लिशचे जे विचारतात टी सी एस तर ते थोडेसे वेगळे असतात, हे मात्र यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे। इंग्लिशमध्ये काय माहीत असलं काय नसलं काय तो तुम्हाला विचारतो शेवट, पहिलं कोणतं बरोबर आहे, ठीक आहे ना। होऊ शकते कदाचित तुम्हाला इंग्लिशमध्ये पण या पद्धतीनं येणार, पण इंग्लिश थोडी वेगळी आहे यापेक्षा आय बी पी एसची, ती लेवल बँकिंगची आहे, ती पण तुम्हाला मी सांगेल, ठीक आहे ना। चलो आता ए बी सी डी ई एफ तुम्हाला काय वाटते सांगा बरं, या ठिकाणी कोणतं वाक्य। राजीव घामाघूम झाला आणि पळत सुटला, हे तर वाक्य पहिलं होणारच नाही। वाट वाकडी तिकडे होती, वाटेवर एक मोठे झाड होते, हे वाक्य पहिलं होऊ शकते। राजूला सुरुवातीला मजा वाटली, म्हणजे मग सुरुवातीच्या आधी काहीतरी होतंच ना, काहीतरी बॅकग्राऊंड झालं असेल, मग राजूला मजा वाटली एखाद्या गोष्टीची, म्हणून हे वाक्य पहिलं होणार नाही। पहिलं वाक्य पाहणं शोधणं हे खूप जिकरीचं गोष्ट असते, महत्त्वाची गोष्ट असते। झाडावर खूप माकडे होती, ती माकडे रस्त्यावरील एजा करणाऱ्यांना त्रास देत होती, हे वाक्यसुद्धा पहिलं होऊ शकते। राजू शेतावरून एकटाच घरी निघाला होता, हे सुद्धा वाक्य पहिलं होऊ शकते। पण माकडे पणने वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही, म्हणजे वाट वाकडे तिकडे होती, इथे पण एक काहीतरी इंट्रोडक्शन दिसते। झाडावर खूप माकडे होती, इथे इंट्रोडक्शन दिसते। राजू शेतातून घरी एकटं चालला होता, इथंसुद्धा वाक्यात आपल्याला एक इंट्रोडक्शन दिसते की बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे ना। हां मग कोणतं येईल बरोबर, आता पाहू आपण कोणतं वाटते। महत्त्वाची वाट आहे का राजू आहे,
राजू 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 वाक्य राजूवर डिपेंड आहे, तो उतारा राजूवरच आहे. वाट किंवा वाट आहे, मजा आहे, माकड आहे, शेत आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहे, झाड आहे, या गोष्टी दुय्यम आहे. सेंटर पॉइंट कोण आहे? राजू. आणि म्हणून राजूपासून वाक्याची सुरुवात करा, हा मुद्दा आहे. राजू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाक्याला सुरुवात झाली, कहाणीला सुरुवात झाली, गोष्टीला सुरुवात झाली, ठीक आहे ना. मग त्याला काय दिसलं? राजू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. घरी निघाला, शेत शेत समजा हे असेल, त्याचं घर समजा इथे असेल, तर तो एकटाच, म्हणजे हे त्याचं समजा गाव आहे, हे घर आहे, शेजारा निघाला, जायला निघाला, म्हणजे तो त्याने वाट पकडली, पकडली ना, त्याने काय पकडली? त्याने वाट पकडली, रस्ता पकडला. म्हणून वाट घ्या. एक नंबर जर आपण हे घेतलं, राजू शेतावरून एकटाच घरी जायला निघाला होता, तर तुम्हाला दोन नंबर घ्यावं लागेल वाटीचं. वाट वाकडी तिकडे होती, वाटेवर एक मोठे झाड होते. मग आता लगेच झाड आला पाहिजे. बघा, राजू शेतावरून एकटाच घरी निघाला होता, वाट वाकडी तिकडे होती, कारण निघाल्यानंतर वाट येईल ना समोर, समोरचं स्टेज वाट आहे. मग वाट कशी होती? वाट वाकडी तिकडे होती, वाटेवर एक मोठे झाड होते. झाडाची एंट्री झाली वाक्यात, तर मग झाड घ्या कुठं आहे. झाडावर खूप माकडे होती, ती माकडे रस्त्यावरील एजा करणाऱ्यांना त्रास देत होती, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य तिसरं होईल, झाडावरचं वाक्य. मग आता झाडावर खूप माकडे होती, माकडे झाडांवरील सॉरी रस्त्यांवरील एजा करणाऱ्यांना त्रास देत होती, म्हणजेच आता हे झालं बॅकग्राऊंड सेट माकडांचं. मग समोर माकड आहे का? नाही आहे. पण मग काय आहे, यावरून आपल्याला हे म्हणू शकतो आपण की राजूला सुरुवातीला मजा वाटली, कारण घामाघुमती तर होणार नाही पहिलेच, ठीक आहे. माकडे खाली उतरून पण उतरली पण नाही. त्याने काय पाहिलं? तो निघाला, नंतर मग वाट सांगितली आपण, वाटेत झाड लागलं, झाडावर माकडं होती, ते लोकांना त्रास दिसत होती, हे राजू पाहत होता. तर राजूला सुरुवातीला मजा वाटली, म्हणजेच 1 2 3 1 2 3 4 मजा वाटली. मग राजू घामाघूम झाला काय? नाही, त्याला काही कारण असेल ना. म्हणून राजूला सुरुवातीला मजा वाटली, पण माकडे खाली उतरून त्याच्याही अंगावर धावून येऊ लागली. आता मजा आली. 1 2 3 4 झालं, हे 5 म्हणजे. पण माकडे खाली उतरून त्याच्याही अंगावर येऊन धावून येऊ लागली, तेव्हा राजू घामाघूम झाला आणि पळत सुटला. म्हणजे हे वाक्य 6वं शेवटचं वाक्य झालं. मग एकदा पुन्हा बघू आपण बरोबर आहे की नाही आहे. राजू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. राजू सेंटर पॉइंट आहे, कारण पुरा पॅरेग्राफच राजूवर आहे. मग हे वेगळी पद्धत आहे पेपर विचारण्याची. आतापर्यंत जिल्हा निवड समिती पेपर घेत होते ना, ते हलके फुलके कशाचे कसे प्रश्न होते, मात्र हे स्टँडर्ड सेट करणारे प्रश्न आहे. TCS असो की IBBS असो, तुमचं एक स्टँडर्ड सेट करून देते, ठीक आहे ना. प्रश्नांची लेवल वाढवलेली आहे, MPSC बरोबरीची आणलेली आहे, बरोबरीने आणलेली आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. मी तुम्हाला शिकवून राहिलो तर कदाचित तुम्हाला ते हलकं फुलकं वाटून राहिलं असेल की बा आम्हाला समजून राहिलं आम्हाला. पण याचा अभ्यास करणं, सराव करणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही हे टाळलं, हे सगळ्या सोपाध्या करून घेऊ, तर होत नाही. एक जरी चूक झाली इकडे तिकडे तर तुमचे 2 मार्क्स कटतात. 2 मार्क्स म्हणजे 10,000 लोकांच्या मागं जाणं आहे आपण, ठीक आहे. म्हणून एकही चूक नाही झाली पाहिजे आपल्या या ठिकाणी. मग त्याने काय विचारलं या ठिकाणी? दुसरे कोणते? तर दुसरे वाक्य बी. त्यात तुम्हाला ऑप्शन येईल. IBPS 5 ऑप्शन देतात, ABCDE, ठीक आहे ना, किंवा मग 1 2 3 4 जे आहे. बी कुठे आहे? जिथे 2 आहे बी आहे, ते लिहायचं. मग तुम्हाला उत्तरातील शेवटचे वाक्य, ते तुम्हाला 5वे वाक्य, पहिले वाक्य कोणतं आहे, तिसरे, चौथे, असे वाक्य तुम्हाला ते विचारणार. तिसरा प्रश्न बघा, त्यामध्ये पण आपल्याला हेच विचारणार, चौथं कोणतं, पहिलं कोणतं, शेवटचं कोणतं वाक्य, दुसरं कोणतं, 5वं कोणतं, हेच विचारणार, ठीक आहे ना. तुम्हाला सगळ्यात पहिले हे आपल्याला 1 2 3 4 सारखं लिहून टाकायचं आहे, ठीक आहे. कसं? मग आता बघा,
संगणकाचा प्रश्न आहे, संगणकाचा शब्द आहे संगणक आणि रोबो, ते संगणकातून येणाऱ्या ते म्हणजे कोण हे वाक्य पहिलं होऊ शकत नाही। पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देओल यांनी बनविला, हे वाक्य पहिलं होऊ शकते। घरगुती कामांपासून तर ज्वालामुखींचा शोध घेण्यापर्यंत घेण्यासारख्या धोक्याच्या जागी रोबो वापरले जातात, हे सुद्धा वाक्य पहिलं होऊ शकते। रोबो कधी दमत नाही, थकत नाही, तकार करत नाही, हे सुद्धा वाक्य पहिलं होऊ शकते। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, हे सुद्धा वाक्य पहिलं होऊ शकते। त्याचे नाव ठेवले युनिमेट, अच्छा हे वाक्य तर होणार नाही पहिलं। नाव कोणाचे आहे? संगणकाचे। आणि म्हणून पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देओल यांनी बनविला, त्याचे नाव ठेवले युनिट युनिमेट। म्हणून काय, बी नंतर एफ पाहिजे, बस आपल्याला हे नॅरेटिव्ह सेट करायचं आहे। बघा कोणतं, या बी नंतर एफ असावा, ठीक आहे ना, एफ बीच्या आधी नसावा, ठीक आहे। चलो मग आता कोणतं, तर आपण एकाएकीच कोणत्या गोष्टीची हिस्ट्री सांगत नाही। समजा आपल्याला एखादा मोबाईल विषय माहिती द्यायची आहे, काय म्हणतो आपण, बघ हा मोबाईल असतो, हा मोबाईल हे फंक्शन करतो, हे काम करतो, ते काम करतो, पहिला मोबाईल त्याने बनवला होता। म्हणजे आपण पटकन कोणत्या गोष्टीची हिस्ट्री सांगत नसतो, आणि म्हणून पहिलं उत्तर हे होणार नाही। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, म्हणजे एकदम बेसिक माहिती पहिल्या वाक्यात, एकदम बेसिक माहिती त्याने दिली की तो देऊ शकतो। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, म्हणजे हे वाक्य पहिलं होऊ शकते। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, यामध्ये असे ऑप्शन्स नसतात जसं आपण इंग्लिशमध्ये पाहतो, ते पॅरेजमलमध्ये 1 2 3 4 आपल्याला तर माहीत झालं ई ई पहिलं आहे बघ, तर मग ऑप्शनमध्ये आपण ई पाहतो कुठे आहे पहिलं, मग जिथे ई आहे ते आपण क्लिक करतो किंवा ते दोन सेट करतो, बाकीचे कापून टाकतो, एलिमिनेट करतो। ती सोय इथे नाही आहे, इथे तुम्हाला प्रत्येक प्रश्न वेगवेगळा विचारलेला आहे, पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, म्हणून आपल्याला असा अभ्यास करायचा आहे। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, मग उत्तर द्या, ते संगणकातून येणाऱ्या सूचनांचे पालन करते। म्हणजे आपण हळूहळू लाईट लाईट गोष्टीपासून आपण मोठ्या गोष्टीकडे जाऊ, ठीक आहे ना। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, ते संगणकातून येणाऱ्या सूचनांचे पालन करते। मग लगेचच आपल्याला हे दिलं जाणार नाही पहिला रोबो नाही। रोबो कधीही दमत नाही किंवा कोणती तक्रार करत नाही। नंतर घरगुती कामांपासून तर ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी रोबो वापरतात। म्हणजे सगळ्यात पहिले काय आपल्याला येणार आहे, परिचय। सगळ्यात पहिले काय द्या, परिचय द्या, दिला आपण परिचय। रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, ते संगणकातून येणाऱ्या सूचनांचे पालन करते। मग त्याचं काम सांगा कोणतं आहे, काम काम। रोबो कधीही दमत नाही किंवा कोणती तक्रार करत नाही, ठीक आहे, हे त्याचं एक एक आणखी समजा एक कॉम्प्लिमेंट म्हणू शकतो आपण त्याच्याबद्दल। रोबो हे 3 नंबर घेऊ शकते। घरगुती कामांपासून तर ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या, हा आता या पिकवर नेला आपण या मुद्द्याला। आपण आधी लहानसा वाक्य घेतले, रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, ते संगणकातून येणाऱ्या शब्दांचे पालन करते, रोबो कधी थकत नाही किंवा दमत नाही, तो काय करतात, घरगुती कामांपासून तर ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी रोबो वापरले जातात, ठीक आहे ना। पहिले नाही, मला तर वाटते हे तिसरं न घेता तिसरं हे घ्यावं लागेल। बघा फरक बघा, पहिले परिचय, मग काम, मग कर्म कठोरता। कर्म कठोरता कोणती, रोबो हे एक हलणारे यंत्र आहे, ते संगणकातून येणाऱ्या सूचनांचे पालन करते। अजून काय करते, 3, घरगुती कामांपासून तर ज्वालामुखींचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी रोबो वापरले जातात, त्याचे आपण त्याला आपण पिकवर नेलं रोबोच्या कामाला। मग द्या कर्मकठोरता, कोणती कठोरता, इतकंही काम करून रोबो कधी दमत नाही किंवा कोणतीही तक्रार करत नाही। आपण काम केल्यानंतर दमतो, तक्रार करतो, रोबो नाही करत। 4, मग आता सांगा त्याची हिस्ट्री। पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देओल यांनी बनविला, हा म्हणजे बी एफ, बी एफ, बी जर असेल 5 तर एफ असेल 6, झालं आपलं उत्तर भेटलं। मग तुम्हाला
हे IBPS आहे म्हणून तुम्हाला ए बी सी डी एवढंच नाही तर ई म्हणजेच 1 2 3 4च नाही तर 5 इतके ऑप्शन्स राहणार. ठीक आहे ना. मग त्यामध्ये पाहायचं 1 2 3 4 5 6 आपल्याला सगळंच आहे. यावर तुम्हाला 6 प्रश्न येणार किंवा 5 प्रश्न येणार एका पॅरेग्राफवर. मग तो पॅरेग्राफ कोणताही येऊ शकतो, लहान मोठा कोणताही येऊ शकतो. ठीक आहे ना. चौथा पॅरेग्राफ पाहू आपण. चौथा म्हणजे काय आहे, इथे पण तेच सेम, तिसरे वाक्य ओळखा, शेवटचे ओळखा, पहिले ओळखा, चौथे ओळखा, पाचवे ओळखा वगैरे. ठीक आहे ना. आपल्याला हे समजलं पाहिजे. बघा काय लागेल, त्यानंतर महिन्याभराने पावसाळा सुरू होतो म्हणजे हे तर होणारच नाही. सुरुवातीचं पावसासोबतच चक्रीवादळांनी ही बटे झोडपले जातात हे पण होणार नाही. जपानचे हवामान, हा इथं नावून दिसतो, जपानचे हवामान काहीसे भारतासारखे आहे, जुलैच्या अखेर उन्हाळा सुरू होतो हे पण होणार नाही. सप्टेंबर ऋतूंचे कालखंड मात्र एवढे. अच्छा अच्छा अच्छा, ऋतूंचे कालखंड मात्र हा शब्द जो आला आहे ना मात्र, तो दाखवतो जपान इथे तर हे पहिलं होणार. जपानचे हवामान काहीसे भारतासारखे आहे, जपानचे हवामान काहीसे भारतासारखे आहे, ऋतूंचे कालखंड मात्र भारतापेक्षा वेगळे आहे. ठीक आहे, आला बसला बिलकुल 100% बरोबर. जपानचे हवामान काहीसे भारतासारखे आहे, ऋतूंचे कालखंड मात्र भारतापेक्षा वेगळे असतात. नंतर मग ऋतूंचे कालखंड मात्र वेगळे असतात. मग कोणता आहे, जुलैच्या अखेरीस, जुलै नंतर सप्टेंबर येणार. ठीक आहे, जुलैच्या अखेरीस उन्हाळा सुरू होतो, उन्हाळ्यानंतर मग पावसाळा येईल. ठीक आहे ना. जुलैच्या अखेरीस उन्हाळा सुरू होतो, उन्हाने काय होतात ते बाष्पीभवन होतात. उन्हात ऊन काय करते, आता बाष्पीभवनाचे जे प्रोसेस आहे ते तुम्हाला माहितीच आहे, ऊन इकडे गरमी करते, ढग वर नेते, नंतर मग पावसाळ्यात ते खाली पडते. ठीक आहे ना. पहिले उन्हाळा, पहिले जुलै, मग सप्टेंबर, म्हणजे डी नंतर तुम्हाला ई लिहावं लागेल. ठीक आहे. जपानचे हवामान काहीसे भारतासारखेच आहे, ऋतूंचे कालखंड मात्र भारतापेक्षा वेगळे आहे असतात, जुलैच्या अखेरीस उन्हाळा सुरू होतो, जुलैच्या अखेरीस उन्हाळा सुरू होतो म्हणजे 3, सप्टेंबर हा पावसाळ्याचा उच्चांकाचा महिना असतो, पण पहिले पावसाळ्याचा उच्चांकाचा महिना म्हणापेक्षा पहिले पावसाळा सांगा कधी येतो. जुलैच्या अखेरीस उन्हाळा सुरू होतो, त्यानंतर महिन्याभराने पावसाळा सुरू होतो. आता जमलं हे 4. आणि मग सप्टेंबर हा पावसाळ्याच्या उच्चांकाचा महिना असतो. पहिले पावसाळ्याचा आपण इंट्रोडक्शन करून दिलं, नंतर मग आपण सांगितलं पावसाळ्याचा उच्चांक. ठीक आहे ना. आणि म्हणून हे 5, 1 2 3 4 5 मिळाले, हे 6. बी डी नंतर ई आहे का, डी 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 नंतर ई आहे का, डी नंतर ई, 3 आणि 5 बरोबर आहे. ठीक आहे. मग तुम्हाला हे लिहायचं असते. मग तुम्ही हे लिहिलं की तुम्हाला हे सहज समजते की बाबा कोणतं काय कसं लिहायचं. ठीक आहे ना. आणि म्हणून पहिलं कोणतं, शेवटचं कोणतं, दुसरं चौथं कोणतं, पाचवं कोणतं हे तुम्हाला समजणार. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा, अरे पाचवा पॅरेग्राफ बघा, 6 एकंदरीत टोटल बघा. जास्त वेळ होऊन राहिला का, पण तुम्हाला संयमाने घ्यावं लागेल ना. वेळ किती हो, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि ही टेक्निक आहे, खूप खतरनाक टेक्निक आहे ही. असेच प्रश्न पेपरला येणार आहे, IBPSला. IBPS तो स्टँडर्ड वेगळा आहे, ते MPSC नाही आहे किंवा TCS नाही आहे. ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल. असेच मी लेक्चर्स बनवत राहील, तुमच्यापर्यंत आणत राहील. ठीक आहे ना. ॲक्च्युली मी मराठी शिकवत नसतो, मी शिकवतो फक्त इंग्लिश. आधी मी 2018 एक बॅच मराठीची काढली होती, तसं मी शिकवतो मराठी पण काही हरकत नाही. पण इंग्लिश सध्या आपलं चालू आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन गाडगेनगरमध्ये अमरावतीमध्ये, आणि ऑनलाईन आहे आपलं ABC एज्युकेशन ॲप. बघा हा लोगो आहे ABC एज्युकेशन ॲपचा, ते प्लेस्टोअरला ॲप्लिकेशन आहे. आणि मराठी सध्या मी तुम्हाला सर्व सुविधा मराठीतल्या फ्री देणार आहे. नंतर मराठीचा एखादा कोर्स तयार करेल, व्होकॅबलरीचा असो, ग्रामरचा असो मराठीच्या, तो नंतर मी तुमचा समोर लाँच करेल. सध्या माझ्याकडे इंग्लिशचे कोर्सेस आहेत, आणि मराठी मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, भरपूर लोकांची रिक्वेस्ट होती म्हणून त्यांच्यासाठी हे लेक्चर्स करत आहे. ठीक आहे ना. तर बघा पाचवं वाक्य त्याच्यामध्ये, पाचवं सगळं पाहायचं आपल्याला. 6 वाक्य आहे. तसे रवींद्रही आपल्या प्रतिभेच्या होणार नाही, वाक्याची सुरुवात होणं गरजेचं आहे.
रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ओके, हे होऊ शकते. पहिलं होऊ शकते. सूर्यकिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावे, हा इथं होणार नाही. ते कवी होते हे पण होणार नाही. पण कोण कवी होतं? नितीन सूळ उघडला हे पण, परंतु ने वाक्याची सुरुवात होणार नाही. सुरुवात होईल या इथूनच, रवींद्रनाथ टागोरांनी. ठीक आहे, म्हणजे एक तर ते फिक्स आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ओके, परंतु घ्यायचं का? परंतु या आघातांमुळे नाही, पहिले आघात घ्यायला लागेल. परंतु हे जे आहे ना, आघातांमुळे मग आघात आधी घ्यायला लागेल. हा काय कुठं आघात? आघात इथे आहे. आघात म्हणजे डी नंतरच एफ येणार, डी नंतरच एफ येणार, हे लक्षात ठेवा. ट्रिक अशी असते. रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. नंतर मग टागोर कोण होते बुवा? मग ते कवी होते, ते थोर कलावंत होते, पण त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. म्हणजे इथं दोन, समजलं? रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. ते कवी होते, थोर कलावंत होते, पण त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. आता आलं गृहस्थाश्रम, मग आहे काय कुठं बघा. हा, नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांनी त्यांना सोसावे लागले. बरोबर आहे, ते असं घ्यावं लागत असते. ठीक आहे ना, आघातानंतर आघातांमुळे. इथे गृहस्थाश्रम आला म्हणून गृहस्थाश्रमातले, रवींद्रनाथ आला म्हणून ते कवी होते, असं घ्यायचं. ठीक आहे ना, ते कवी होते, थोर कलावंत होते, पण त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. दोन झालं ना, नंतर मग गृहस्थाश्रम, हे तीन. नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसावे लागले. ते सर्वांना सोसावे लागतात, ते तुम्ही आम्ही सगळे सोसतो. ठीक आहे ना, सोसावे लागतात, लागते. तीन झालं. परंतु या आघातांमुळे, आघात नंतर आघातांमुळे, परंतु या आघातांमुळे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनावर मळब येऊ दिले नाही. मळब म्हणजे त्यांनी असे उदास नाही झाले, त्यांनी त्यांची प्रतिभा सोडली नाही, प्रतिभा टिकवली, समोर गेले. जीवनावर मळब येऊ दिले नाही म्हणजे हे काय होणार? चार. आता तसे रवींद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने नाही, दुःखे फोडून बाहेर आले नाही. दुःखे फोडून बाहेर आले याचा एक संदर्भ पाहिजे असतो, तो इथे आहे. सूर्यकिरणाने ढगांचे काळे पडदे फोडून बाहेर यावे, तसे रवींद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दुःखे फोडून बाहेर पडले. हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. 1, 2, 3, 4 झाले, 5 आणि 6 बघा आता वाक्य कसं होईल ते. रवींद्रनाथ टागोरांनी जीवनातील प्रत्येक कर्म कमालीच्या निष्ठेने केले. 2, ते कवी होते, ते थोर कलावंत होते, पण त्या जोडीला आदर्श गृहस्थाश्रमी होते. नियतीने सूड काढावा तसे गृहस्थाश्रमातले सारे आघात त्यांना सोसावे लागले. परंतु या आघातांमुळे त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनावर मळब येऊ दिले नाही. सूर्यकिरणांनी ढगांचे काळे पडदे फाडून बाहेर यावे, तसे रवींद्रही आपल्या प्रतिभेच्या तेजाने ही दुःखे फोडून बाहेर पडले. आलं बरोबर? झालं. बघा एक गोष्ट बघा, जो आपलं जे आपलं लेक्चर सध्या ट्रेंडिंगवर आहे, 10,000+ त्याला व्ह्यूज मिळालेले आहे. IBPSचा जो मी पेपर सांगितला तुम्हाला कसा आला होता, तो कृषीचा वरिष्ठचा, तर त्यात तुम्हाला मी बोललो होतो की IBPSचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, किंवा TCSचा पण, किंवा मग MPSचा कशाचा पण, मराठीचा जर प्रॉपर अभ्यास करत असाल, तर तुम्हाला मराठी कथा, कादंबऱ्या, नाटकं, साहित्य वाचावे लागेल. हे तर आपल्याला लहानपणी होतंच. लहानपणी पाठ राहायचे, निसर्गरम्य म्हणजे ललित लेखन राहायचं, अनेक गोष्टी राहायच्या भाषेमध्ये, त्या आपण कधी केल्या नसेल, म्हणून इथे आपल्याला त्रास होऊन राहिला. जर तुम्ही अजूनही वाचन सुरू केलं नसेल तर करा. असं नाही तुम्ही सगळेच याच वर्षी लागाल, कोणी राहील ना पुढच्या वर्षी पण, त्याच्या पुढच्या वर्षी पण, अजून 2-5 वर्ष तुमची लाईफ आहे या फील्डमध्ये. आणि म्हणून आजपासूनच तुम्ही एडिटोरियल पेजेस वाचायला सुरुवात करा. पेपर्सची 2 पेपर घरी लावून घ्यायचे, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता. तुम्हाला त्या गोष्टी
वाचत रहा वाचत रहा, वाचल्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी समजते, ठीक आहे ना। आणि म्हणून हे तिसरं चौथं पाचवं तुम्हाला समजेल। सहावा आहे, सहावं वाक्य बघा, सहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा। तुम्ही जर वाचलं ना ते साहित्य, तर तुम्हाला त्यात आता आता मळब शब्दाला मळब, मग तुम्हाला पेपरला आला मळब, मळब म्हणजे काय, तुम्ही काय लिहाल, तुमच्या कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहे मळबबद्दल, तुम्ही काय लिहाल। आणि म्हणून शब्दांसाठी तुम्हाला कादंबऱ्या वाचणं आवश्यक आहे, कादंबऱ्या म्हटल्यापेक्षा साहित्य वाचणं आवश्यक आहे, ठीक आहे ना। तर बघा सहावा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो, त्या उतारातील दुसरे वाक्य कोणते असेल। तर दुसरे वाक्य कोणते असेल, मग पहिले कोणते असेल, पाचवे कोणते असेल, शेवटचे कोणते असेल, दुसरे तिसरे चौथे, असे तुम्हाला प्रश्न येतात। या ठिकाणी सहा वाक्य दिलेले आहे, तर तुम्हाला प्रश्न पाच किंवा सहा येणार। पॅरेग्राफ हाच, टॉपिक बदलला, कॉन्सेप्ट बदलली, त्याची स्टाईल बदलली विचारण्याची, प्रश्न विचारण्याची। आधी खूप मोठा उतारा होता, मोठा उतारा होता, वाचा त्यातले प्रश्न लिहा, मात्र आता उतारे छोटे बनवले, त्याला शफल केलं आणि ते उतारे एक दोन तीन चार पाच सहा असे लावा। आणि मग दुसरं वाक्य कोणतं, शेवटचं वाक्य कोणतं, तिकडे पाचवं वाक्य कोणतं, तिसरं वाक्य कोणतं, पहिलं वाक्य कोणतं आणि चौथं वाक्य कोणतं, तुम्हाला या पद्धतीने प्रश्न ते विचारायला लागले। मग बघा आता ए बी सी डी ई एफ सहा वाक्य आहे। विचारा अंती मिरच्यांची भाजी आणि वऱ्हाडात प्रसिद्ध असलेला बिट्ट्या नावाचा पदार्थ बनवण्याची योजना आखली, योजना आखेल का, कोणतं राहील पहिलं वाक्य। तुम्हाला असं ए बी सी डी लावायला, एक वन टू थ्री फोर लावायला, पूर्ण एक पॅरेग्राफ, अर्थपूर्ण पॅरेग्राफ तयार करायला पहिलं वाक्य कोणतं राहील ते करणं आवश्यक आहे, बघणं आवश्यक आहे। अन्नदाता सुखी भव म्हणत 200 वर लोकांनी जेवण करून हात धुतले, हा तर एंड दाखवतो, हे वाक्य तर एंड दाखवते, शेवट दाखवते। त्याला सामाजिक आणि त्याला म्हणजे कोण, हे सुद्धा वाक्य पहिलं होऊ शकत नाही, हे सुद्धा पहिलं होऊ शकत नाही। विचारा अंती म्हटलं तर पहिले त्याला विचार करावा लागेल, मग हे सुद्धा, हे तर शेवटचं होईल। समजा पदार्थ कोणते ठेवशील हे पण नाही, तर एक ठरणार नाही। अवकाश, अवकाश जर म्हटलं तर तो नाऊन आहे, नाम आहे। अवकाश नावाचा आमचा मित्र सामाजिक बांधिलकी जपू पाहत होता आणि म्हणून हे वाक्य पहिलं येईल, कारण इथे आपण वाक्याची सुरुवात केली, आपण परिचय दिला, परिचय दिला अवकाशचा। अवकाश कोण होता, अवकाश आमच्या, अवकाश नावाचा आमचा मित्र सामाजिक बांधिलकी जपू पाहत होता, ठीक आहे ना। नंतर मग काय झालं, मग तारीख ठरत, तारीख कशी ठरली माहीत नाही, पदार्थ कोणते माहीत नाही। त्याला सामाजिक आणि राजकीय लोकांना जेवण द्यायचे होते, आता या वाक्याला ते पूरक वाक्य आहे। इथे अवकाश नावाचा आमचा मित्र सामाजिक बांधिलकी जपू पाहत होता, त्याला सामाजिक आणि राजकीय लोकांना जेवण द्यायचे होते, दोन। मग पदार्थ कोणते ठेवशील अशी त्याला मित्रांकडून विचारणा झाली, आता हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे ना। पदार्थ कोणते ठेवशील अशी त्याला मित्रांकडून विचारणा झाली, मग पटकन तारीख ठरली काय, नाही, अन्नदाता पण नाही। मग त्याने विचार केला आणि विचारा अंती मिरच्यांची भाजी आणि वऱ्हाडात प्रसिद्ध असलेल्या बिट्ट्या, बिट्ट्या म्हणा किंवा रोडगे म्हणा, हे शब्द वऱ्हाडातले आहे, वऱ्हाडात फेमस आहे, नावाचा बिट्ट्या नावाचा पदार्थ बनवण्याची योजना त्याने आखली, म्हणजे एक दोन तीन हे चार योजना आखली। मग काय ठरेल, तारीख ठरेल, मग तारीख ठरली 24 सप्टेंबर 2023, ठीक आहे, म्हणजेच एक दोन तीन चार आणि हे पाच। शेवटचा कोणता, अन्नदाता सुखी भव म्हणत 200 वर लोकांनी जेवण करून हात धुतले, म्हणजेच काय, हे वाक्य शेवटचं ठरलं। मग आता आपल्याला पाहायला हे सोपं वाटते, असं वाटते काय पासाचा प्रश्न आहे, हे सोप समजून घेऊ आपण पटकन कोणतं, पण हे वेळ खाऊ आहे। तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपरला जाता तेव्हा असं नाही की बा तुमच्याकडे 10 मिनिटं आहे आणि 10 मिनिटं तुम्ही एक प्रश्न सोडवा, असं नाही। प्रश्न सर्वांना येतात, पण कमी वेळात जास्त प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। आणि या ठिकाणी हा पेपर राहणार आहे जिल्हा परिषदचा, आय बी पी एसचा,
त्या ठिकाणी तुम्हाला चार नाही तर पाच ऑप्शन्स राहील, म्हणजेच आणखी तुमची लेवल ती कमी करेल तुमच्या मार्क्स मिळवण्याची, ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीचा अभ्यास करावा लागेल मित्रांनो. तुम्हाला साहित्य वाचावे लागेल, तुम्हाला कथा कादंबऱ्या नाटकं वाचावे लागतील, मराठी शब्द पाठ करावे लागतील, ग्रामरसोबतच मराठी व्याकरणासोबतच तुम्हाला शब्दाचासुद्धा अभ्यास करावा लागेल शब्दसंचा, ठीक आहे ना. आणि त्यासाठी साहित्य वाचन खूप मोठा विषय असतो, खूप मोठा हेल्प त्या त्या ठिकाणी तुम्हाला होईल, ठीक आहे. चला हे बघत रहा, यानंतर लगेच यानंतर आणखी एक लेक्चर घेईल मी मराठीतील कॉमन एरर्स, ठीक आहे, तेही बघा मित्रांसोबत शेअर करायचं. इंग्लिशचे कोर्स करायचे असेल तर प्ले स्टोअरला ABC एज्युकेशन ॲप आहे माझं, त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचे विविध कोर्सेस मिळतील. मराठीचा अजून कोणताही कोर्स आलेला नाही आहे आपल्या ठिकाणी, मराठी फक्त आपण यूट्यूबला हा पहिला लेक्चर आहे मराठीचा तो घेतला, समोर काही घेऊ IBPSसाठी लोकांच्या आग्रह असतो, ठीक आहे. चलो थँक्यू.